पाहायला मिळाली. तसेच अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील पार पडले. सोलापुरातले वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळ्या उद्योगावर असणारे किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असणारे सर्व लोक एकत्र आलो आणि हा कार्यक्रम साजरा केला. इथं तुम्ही बघितलं तर कोल्हापूरची जे काही खाद्य संस्कृती आहे ती इथे आहे. शेंगाची चटणी आहे, ते कडक भाकरी सोलापूरचं फेमस आहे ते आहे, व्हेज नॉनव्हेज जेवण आहे किंवा सोलापूरच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की चादरी आहेत, जे टॉवेल जे नॅपकिनचे बुके आहेत तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाही, ते सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहेत. मी असं सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे यासाठी इथे इव्हेंट केला की सोलापूर ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सर्व भारतातील लोक आहेत आणि आपली सोलापूरची जे हे आहे समजा मंदिर आहे, आता पांडुरंगाचं खूप जुनं मंदिर आहे, 28 युगे म्हणतात त्याच्या तवाचं मंदिर आहे, नंतर अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर, सोलापूरचं खूप जुनं असलेलं सिद्धेश्वर रामेश्वराचं मंदिर, तसंच तुळजापूरचं तुळजाभवानीचं मंदिर, ह्या सर्वांचं दर्शन सर्वांना ठाण्यामध्ये मिळावं, एकाच ठिकाणी मिळावा आणि त्यामुळं सर्वांना दर्शनाचा लाभ. आता बरेच सर्व सांस्कृतिक कार्यक्रम झाले या ठिकाणी गर्व आहे. मी ठाणेकरांचं गेल्या 2 दिवसामध्ये ते सर तुमच्याबद्दल संपूर्ण ठाणेकरांचा मनापासून आभार व्यक्त केले. एक ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, शहराकडे येणारा लोक थांबवावा आणि याच तरुणांनी आपल्या गावामध्ये काही व्यवसाय करावा आणि त्यांनी केलेलं उत्पादन शहरामध्ये आणलं त्याची विक्री व्यवस्था झाली, मला असं वाटतं की रोजगार हा गावाकडे होईल आणि गावाची प्रगती गावाचं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन या निमित्तानं होत आहे आणि त्यासाठी ठाणेकर सहकार्य करतात. त्याबद्दल मी ठाणेकरांचं परत एकदा अभिनंदन करतो. या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी जे आम्हाला साथ देतात त्या साथीबद्दल अशी साथ सदैव आमच्याबरोबर राहील अशी विनंती. आता आम्ही आमचं सौभाग्य या ठिकाणी समजतो की आज भोकाळी बालकुम या ठिकाणी सोलापूर फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आज म्हणजे सोलापूरने जी काही आपलं वैभव ते टिकवण्याचा प्रयत्न केला आहे, ते टिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही प्रयत्न केलं ते खरोखर त्यांना मनात त्याचं कौतुक करतो आणि आज आमच्या सध्या ग्रामीण भागामध्ये आज सोलापूर फेस्टिवल या ठिकाणी करून या फेस्टमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. गझल गायक अनुप जलोटा, सारेगम फेम प्रसन्नजीत कोसंबी याचाही प्रामुख्याने सहभाग होता. सोलापूर फेस्टचे आयोजन कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख, बाळासाहेब निंबाळकर, इंद्रजित निंबाळकर, रणदीप शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले होते. या 3 दिवसीय फेस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात अक्षदा सावंत आणि प्रसन्नजीत कोसंबी यांची संगीत रचनी तसेच पाळू कलेचेही अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे, खूप खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत, लोक गाणी ऐकतायत, मुलं खेळतायत, खूप धमाल येते आहे आणि खूप ॲप्रिशिएट करतायत. अनेक टेलिव्हिजन शोमधून मी जी गाणी सादर केली ती लोकांसमोर आज सादर करतो आहे आणि लोकांना खूप आवडतं आणि खूप मजा येते त्यामुळे. साजरा करतायत आज आणि खूप खूप बरं वाटतं मला इथे येऊन, कारण की मी इतके इव्हेंट करत असतो पण ही जी टीम आहे ज्यांनी हा ऑर्गनाईज केला आहे हा इतका उत्तम त्या पार पाडतायत, म्हणजे खाण्याची पिण्याची सगळी सोय आहे आणि स्टेज जो आम्हाला प्रोव्हाइड करून दिला आहे इट इज ह्यूज, कारण की इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मला असं वाटतं की माझ्या मागे अजून 20 दिवस राहायला हवे होते पण खरंच खूप आभार मला इथे बोलल्याबद्दल. आमची संपूर्ण टीम हॅशटॅग पाटील जी माझी टीम आहे संपूर्ण खुश आहे आणि इट्स फन आणि खूप परफॉर्मन्स बाकी आहे बघत राहा. जो भी आता है वो यहाँ गुम सा हो जाता है.
बघून आनंद झाला तुमचा. सोलापूर शहर, सोलापूर शहरामधले काय वैशिष्ट्य आहे ते ना. मी अहमदनगर जिल्हा, आम्ही पंढरपूरला येण्याच्या निमित्तानं वारीला येण्याच्या निमित्तानं सोलापूरचा अभिमान आहे आणि या ठिकाणी प्रदर्शन तुम्ही दाखवलं तर सोलापूर शहराची ओळख या ठिकाणी एकाच ठिकाणी. आम्हाला शेतामध्ये पाऊस नाहीये, पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता पर्यायी व्यवसाय म्हणून शेतीपूर्वक काहीतरी व्यवसाय करणं आवश्यक आहे म्हणून मी ज्या वेळेला नोकरीसाठी शहरामध्ये आलो होतो आणि पुन्हा शेती करण्यासाठी खेडेगावात गेलो त्यावेळेला पावसानं आणि पाण्याला कंटाळून पुन्हा रिटर्न येण्याची अवस्था होती. पण त्याला पूरक व्यवसाय म्हणून मी तिथे सुरू केला आणि ही फॅक्टरी सुद्धा आज शेतामध्येच आम्ही उभा केलेली आहे.